राष्ट्रवादीचे नगरसेवक युवराज गायकवाड हे महापालिका आयुक्त रवींद्र खेंबुडकर यांच्या कामगिरीवर कमालीचे नाराज झाले आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन नगरसेवक युवराज गायकवाड यांनी आयुक्त रवींद्र खेंबुडकर यांच्यावरच तोफ डागली आहे. आयुक्त रवींद्र खेंबुडकर यांना महापालिकेचा पदभार घेऊन 1.5 वर्ष झाले, मात्र या 1.5 वर्षात शहराचा म्हणावा तसा विकास झाला नसल्याचा आरोप युवराज गायकवाड यांनी केला आहे. त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक विकास कामांच्या फायली अडवण्याचं काम महापालिका आयुक्त करत असून नगरसेवकांना बदनाम करण्याची सुपारी आयुक्तांनी घेतल्याचा आरोपही युवराज गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. महापालिका आयुक्तांचा आपल्या विभागावर वचक नसल्याचा आरोपही युवराज गायकवाड यांनी करत महापालिका विभागातील सर्वच कार्यालयांमध्ये बेशिस्तपणा वाढल्याची टीकाही गायकवाड यांनी केली आहे. त्याचप्रमाणे आयुक्तांना जर महापालिकेचा विकास करायचाच नसेल तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं असं खुलं आवाहनही युवराज गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिलं आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी माननीय रवींद्रजी खेबुडकर साहेब यांना विराजमान होऊन जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे. गेल्या 1.5 वर्षामध्ये शहराच्या प्रगतीसाठी म्हणून जवळपास 150 बैठका त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये त्यांच्या बंगल्यावर घेतलेले. त्यावेळेला बैठक चालू असताना एखादं नगरसेवक किंवा नागरिक एखादे गेले तर त्याच्याकडे ते सोयीस्कृत्य दुर्लक्ष करत होते. आम्ही पण म्हणत होतो जाऊ दे, शहराच्या विकासासाठी बैठका चालली, शहराचा विकास होईल. तर गेल्या 1.5 वर्षामध्ये शहराचा कुठल्याही प्रकारचा विकास न झाल्याचं दिसून येते. आता गेल्या 1.5-2 वर्षापासून गेल्या गणपतीपासून नागरिकांची वारंवार मागणी होत असताना शहरातल्या प्रमुख रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, या गोष्टीकडं माननीय आयुक्त साहेब दुर्लक्ष करत आहेत. आरोग्याच्या समस्या, भटकी जनावरं असतील, गाढवा असतील, कुत्रा असतील, डुकरं असतील, त्यांचंही प्रमाण गेल्या कित्येक दिवसापासून वाढलेलं आहे. कुत्र्यांची नसबंदीच्या नावाखाली लाखो रुपयाची उधळण या महापालिका प्रशासनानं केलेली आहे. औषध फवारणीच्या नावाखाली, औषध खरेदीच्या नावाखाली लाखो रुपयाची उधळण या महापालिकेनं केलेली आहे, पण याचा रिझल्ट मात्र 0 आलेला आहे. असं असताना देखील माननीय आयुक्त साहेब म्हणतात की या शहरामध्ये 90 कोटीची विकास कामं आम्ही केलेली आहेत. आयुक्तांचे सही झालेले आहेत 90 कोटीच्या विकास कामावर, पण वास्तविकता पाहता एकही काम, एकही रस्ता हा शहराचा झालेला दिसत नाही. याचा परिणाम असा होतोय की नगरसेवकांची बदनामी त्या भागात होत आहे. माझ्या प्रभागातला गव्हर्नमेंट कॉलनीतला विजय कॉलनीतील रस्ता, अंतर्गत रस्ता 30 लाख रुपयाचा, विजाचा कॉलनीतला 25 लाख रुपयाचा रस्ता नोव्हेंबरमध्ये, फेब्रुवारीमध्ये त्याची निविदा निघून सुद्धा आज सगळ्याचं काम त्या कामाला वर्ग काढून मिळालेलं नाही आहे. आणि आता परवा शासनाचा जो आलेला परिपत्र आहे त्या परिपत्रकानुसार ती कामं परत फेर टेंडर करून परत त्यात वेळ जाणार आहे. म्हणजे नागरिकांना भरघोस कर नागरिक भरून सुद्धा नागरिकांची खेडसाळ करण्याचा प्रकार माननीय आयुक्त साहेब करत आहेत. 24 कोटीची कामं जानेवारी महिन्यामध्ये मंजूर झालेली कामं आहेत. वास्तविकता ती कामं पावसाळ्यापूर्वी संपायला पाहिजे होती, पण अजूनही ती कामं मार्गी लागलेली नाही आहेत. हे सांगलीकरांचं दुर्दैव आहे. सांगलीकर जनता न चुकतापणे एवढं भरघोस कर महापालिकेला भरते. नोटाबंदीच्या काळामध्ये सांगलीकरांनी भरभरून पैसा भरला महापालिकेला. महापालिकेमध्ये 30 कोटीच्या वर उत्पन्न महापालिकेत झालं, पण त्याचं आउटपुट माननीय आयुक्त साहेबांनी सांगलीकर जनतेला काहीच दिलं नाही. सांगलीकर जनतेचा खेळखंडोबा लावला काय आयुक्तांनी? का सांगलीतल्या सध्याच्या असलेल्या नगरसेवकांना बदनाम करून दुसऱ्या कुठल्या पक्षाकडून सुपारी घेतली का? जर माननीय आयुक्त साहेबांना सांगलीची नागरिकांची विकास कामे करायची नसतील तर त्यांनी स्पष्ट सांगावं की आम्ही सांगलीचा विकास करणार नाही. आणि त्यांचं म्हणणं जर असं असेल की नाही,
सध्या सांगलीची महापालिकेची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे म्हणून, तर माझी त्यांना विनंती आहे लोकप्रतिनिधी म्हणून की तिने महापालिकेची आर्थिक परिस्थिती श्वेतपत्रिका जाहीर करावी आणि सांगलीकर जनतेला दाखवून द्यावं की खरोखर महापालिकेची परिस्थिती काय. पण सांगलीकर जनतेत चाललेला हाल हे माननीय आयुक्त साहेबांनी आता तरी थांबवावं अशी मला त्यांना हात धरून माझ्या विनम्र विनंती आहे.